हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। प्रीवियस लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक कंप्लीट केला होता। त्या टॉपिकचे सर्व बेसिक कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कवर केलेले आहेत। आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहोत, डिफरन्शियल इक्वेशन। डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक महाराष्ट्र बोर्ड एग्जाम मध्ये 8 मार्क्ससाठी याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहे, तेव्हा हा टॉपिक बोर्ड एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे। तुम्ही याच्यापूर्वी लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचा अभ्यास केलेला आहे। आज आपण डिफरन्शियल इक्वेशनचा अभ्यास करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे जनरल इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू x प्लस 3 हे जनरल इक्वेशन आहे, जनरल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। याच्यामध्ये x हे इनडिपेंडंट व्हेरिएबल आहे, आणखीन y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे। y ला डिपेंडंट व्हेरिएबल आपण का म्हणतो आहे, तर y ची व्हॅल्यू डिपेंड्स आहे x च्या व्हॅल्यू वरती। x ची व्हॅल्यू चेंज झाली तर y ची व्हॅल्यू चेंज होते आहे, म्हणजेच y डिपेंड्स आहे x च्या व्हॅल्यू वरती, म्हणून y ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो आहे आणि x ला इनडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो आहे। x ची व्हॅल्यू y च्या व्हॅल्यू वरती डिपेंड्स नाहीये, y ची व्हॅल्यू x च्या व्हॅल्यू वरती डिपेंड्स आहे, म्हणून y ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणणार आहे आणि x ला आपण इनडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो आहे। हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे। समजा हे इक्वेशन आपण डिफरन्शिएट केलं, म्हणजे डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x केलं तर आपल्याला काय मिळेल बघा। y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx, आणखीन x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळते, प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे, म्हणजे dy by dx इज इक्वल टू 1 मिळालेला आहे। आता याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो आहे। दुसरे एखादं एक्झाम्पल आपण घेऊ, इथं मी जागा उपलब्ध करतो। समजा माझ्याकडे एक जनरल इक्वेशन आहे, y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 5x मायनस 7। हे जे इक्वेशन आहे हे जनरल इक्वेशन आहे, y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x हे इनडिपेंडंट व्हेरिएबल आहे। याला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट या इक्वेशनला मी x च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर मला मिळणार आहे dy by dx इज इक्वल टू x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 3x² मिळणार आहे, प्लस 3 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x मिळते, प्लस 5 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज लिहितो आपण, x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1, मायनस 7 ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळते। म्हणजे dy by dx इज इक्वल टू 3x² प्लस 6x प्लस 5 हे जे इक्वेशन मला मिळालेलं आहे याला मी जनरल इक्वेशन म्हणणार आहे। इक्वेशन 1 हे जनरल इक्वेशन आहे आणि इक्वेशन 2 जे आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे। इक्वेशन 2 हे डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल कोएफिशिएंट dy by dx दिसतो आहे, म्हणून याला मी डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे। समजा मी याला सेकंड टाइम डिफरन्शिएट केलं, म्हणजे अगेन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, याला जर मी पुन्हा डिफरन्शिएट केलं तर हे मिळणार आहे d2y upon dx square।
dy by dx ची डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x काढली तर d2y upon dx square मिळते इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे एज इट इज लिहिणार x square ची डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x टू x मिळते प्लस 6 कॉन्स्टंट आहे एज इट इज लिहिणार x ची डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळते प्लस 5 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ची डेरिवेटिव 0 मिळणार आहे म्हणजेच मला d2y upon dx square काय मिळालेला आहे 6x plus 6 मिळालेला आहे आता हे जे इक्वेशन आहे हे सेकंड ऑर्डर डेरिवेटिव असणार डिफरेंशियल इक्वेशन आहे कारण आपण याला सेकंड टाइम डिफरेंशिएट केलेला आहे म्हणजेच जनरल इक्वेशन मध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल्स भेटता आहे जनरल इक्वेशन मध्ये त्याच्यामध्ये एक असतं इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि दुसरा असतं डिपेंडेंट व्हेरिएबल y हे डिपेंडेंट व्हेरिएबल आहे x हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे या जनरल इक्वेशनला मी डिफरेंशिएट केलं तर मला मिळालेलं जे इक्वेशन आहे ते डिफरेंशियल इक्वेशन आहे डिफरेंशियल इक्वेशन मध्ये तीन गोष्टी तुम्हाला दिसून येतील त्याच्यामध्ये एक असतं डिपेंडेंट व्हेरिएबल इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणखीन डिफरेंशियल कोएफिशिएंट अशा तीन गोष्टींचा समावेश असतो म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतं डिपेंडेंट व्हेरिएबल असतं आणि त्याशिवाय डिफरेंशियल कोएफिशिएंटचा समावेश असतो त्या इक्वेशनला आपण डिफरेंशियल इक्वेशन असं म्हणणार आहे ओके तर थोडक्यात काय बघा की ज्या इक्वेशन मध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणखीन डिफरेंशियल कोएफिशिएंट डिफरेंशियल कोएफिशिएंट म्हणजेच dy बाय dx असेल dy बाय dx असेल किंवा d2y बाय dx स्क्वेअर असेल किंवा d3y upon dx क्यूब असेल तर या टाइपच्या कोएफिशिएंटना आपण डिफरेंशियल कोएफिशिएंट म्हणतो जर एखाद्या इक्वेशन मध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणखीन डिफरेंशियल कोएफिशिएंटचा समाविष्ट असेल तर त्या इक्वेशनला आपण डिफरेंशियल इक्वेशन असं म्हणतो आहे ओके इथं एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशनची दिलेली आहे काय डिफरेंशियल इक्वेशनची डेफिनेशन आहे बघा डिफरेंशियल इक्वेशन अ इक्वेशन कंटेनिंग an independent variable x, dependent variable y, and differential coefficient of dependent variable with respect to independent variable is called differential equation. Differential equation म्हणजेच ज्या equation मध्ये independent variable x असतो, dependent variable y असतो आणि डिफरेंशियल कोएफिशिएंट म्हणजे dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर d3y अपॉन dx क्यूब या सारखे डिफरेंशियल कोएफिशिएंट समाविष्ट असतात त्या इक्वेशनला आपण डिफरेंशियल इक्वेशन असं म्हणतो आहे फॉर एग्जांपल dy बाय dx इज इक्वल टू x प्लस y प्लस 3 हे डिफरेंशियल इक्वेशन आहे कारण या इक्वेशन मध्ये x हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे y हे डिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याशिवाय dy बाय dx हा डिफरेंशियल कोएफिशिएंट या इक्वेशन मध्ये समाविष्ट असल्यामुळे याला मी डिफरेंशियल इक्वेशन असं म्हणणार आहे सेकंड एग्जांपल x स्क्वेअर इनटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 3dy बाय dx प्लस xy इज इक्वल टू 0 हे सुद्धा डिफरेंशियल इक्वेशन आहे कारण या इक्वेशन मध्ये x हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे y हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे याच्या शिवाय dy बाय dx किंवा d2y upon dx स्क्वेअर या सारखे डिफरेंशियल कोएफिशिएंट समाविष्ट आहेत म्हणून याला मी डिफरेंशियल इक्वेशन असं म्हणतो आहे आणखीन एखादं एक्झाम्पल आपण बघूया d4y upon dx raised to 4 plus
5xy इंटू d3y अपॉन dx क्यूब प्लस d2y अपॉन dx स्क्वायर प्लस 3x dy by dx प्लस 2 इज इक्वल टू 0 हे सुद्धा एक डिफरेंशियल इक्वेशन आहे, कारण याच्यामध्ये x हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे, आणि याच्या शिवाय d2y upon dx square dy by dx d3y upon dx cube किंवा d4y upon dx raised to 4 असे डिफरेंशियल कोएफिशिएंट समाविष्ट आहेत, म्हणून या इक्वेशनला आपण डिफरेंशियल इक्वेशन असं म्हणणार आहे. ओके, डिफरेंशियल इक्वेशनचा कन्सेप्ट तुमचा क्लियर झाला असेल तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट आपण ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन बघणार आहोत. ओके, डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे काय हे पाहिल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत, ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर इज द ऑर्डर ऑफ हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन डिफरेंशियल इक्वेशन. डिफरेंशियल इक्वेशन मध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म जी असते ती त्या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर असते. फॉर एक्झाम्पल इथं बघा, आपण काही एक्झाम्पलच्या साह्यानं समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक डिफरेंशियल इक्वेशन आहे, dy by dx इज इक्वल टू x प्लस cos x. या ठिकाणी हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 1 आहे, dy by dx याला आपण डेरिव्हेटिव्ह टर्म म्हणतो, ही डेरिव्हेटिव्ह टर्मची ऑर्डर 1 आहे, म्हणून या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर 1 राहणार आहे. त्याच्यानंतर समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतलं, d2y upon dx square plus xy dy by dx plus 3 is equal to 0 हे डिफरेंशियल इक्वेशन आहे, आणि याच्यामध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे d2y upon dx square, म्हणजे हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 आहे, म्हणून या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर राहणार आहे 2. मी थर्ड एक्झाम्पल घेतो आहे, समजा एक एक्झाम्पल आहे d2y upon dx square plus xy d3y upon dx cube plus dy by dx is equal to 0 असं मी डिफरेंशियल इक्वेशन घेतलं तर या डिफरेंशियल इक्वेशन मध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म जी आहे ती d3y upon dx cube आहे, म्हणून या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर राहणार आहे 3. या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर काय राहणार आहे, 3 राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इथं मी लिहितो आहे, समजा माझ्याकडे एक डिफरेंशियल इक्वेशन आहे d3y upon dx cube plus mx dy by dx plus 3xy d4y upon dx raised to 4 is equal to 0 असं मी डिफरेंशियल इक्वेशन तुम्हाला दिलं तर या डिफरेंशियल इक्वेशन मध्ये फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज द हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, आणि म्हणून या इक्वेशनची ऑर्डर 4 राहणार आहे. ऑर्डर इज इक्वल टू 4, म्हणजेच डिफरेंशियल इक्वेशनची जर ऑर्डर काढायची असेल तर प्रथमतः आपल्याला हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म शोधून काढावी लागेल, आणखी हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म जी आहे तेवढीच त्याची ऑर्डर आहे. व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन, इथं मी लिहिलेले आहे, द ऑर्डर ऑफ अ डिफरेंशियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ द
हाईएस्ट डेरिवेटिव ऑकरिंग इन द डिफरेंशियल इक्वेशन, याला आपण ऑर्डर ऑफ द डिफरेंशियल इक्वेशन म्हणतो आहे. ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन इज पॉझिटिव इंटीजर. डिफरेंशियल इक्वेशन ची ऑर्डर नेहमी आपल्याला पॉझिटिव इंटीजर मिळते, ती फ्रॅक्शन असत नाही, डेसिमल फॉर्मॅट मध्ये असत नाही, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. आपण ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन पाहिलं. ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन म्हणजेच ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघणार आहोत डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन म्हणजेच डिफरेंशियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म्स असते त्याची पॉवर म्हणजेच डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. मात्र डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन फाइंड आउट करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यापैकी पहिली काळजी घ्यावी लागेल डिफरेंशियल कोएफिशिएंटच्या टर्म्स फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन्स करून घ्याव्या लागतील. दुसरी काळजी आपल्याला घ्यावी लागेल गिवन डिफरेंशियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल डिफरेंशियल इक्वेशन आहे की नाही हे तपासावं लागेल. समजा गिवन डिफरेंशियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल डिफरेंशियल इक्वेशन नसेल तर डिग्री नॉट डिफाइन आपल्याला लिहावी लागते. डिग्री डिफाइन नसते. गिवन डिफरेंशियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल डिफरेंशियल इक्वेशन नसेल तर डिग्री नॉट डिफाइन असं आपण लिहितो. तर आपण काही एक्झाम्पलच्या आधारे हे बेसिक कन्सेप्ट परफेक्ट करू. तर चला काही एक्झाम्पल्स आपण बघूया. काही एक्झाम्पलच्या आधारे आपण हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू. इथं मी एक एक्झाम्पल घेतो आहे, बघा काय एक्झाम्पल आहे. एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू झिरो. तुम्ही हे जर डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे. त्यामुळं या इक्वेशनची ऑर्डर असणार आहे टू. ऑर्डर इज इक्वल टू टू. आणखी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर इथं काही नाही म्हणजे वन आहे, म्हणून याची डिग्री असणार आहे वन. डिग्री इज इक्वल टू वन. मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे या ठिकाणी. सेकंड एक्झाम्पल हे फर्स्ट एक्झाम्पल होत. सेकंड एक्झाम्पल अंडर रूट वन प्लस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल रेस टू थ्री बाय टू. इथं बघायचं या एक्झाम्पल मध्ये या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हे जे डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर किंवा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर या ज्या डिफरन्शियल कोएफिशियंटच्या टर्म्स आहेत हे जे डिफरन्शियल कोएफिशियंट आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल करावं लागेल, कारण हे अंडर रूट मध्ये आहे, याचा अर्थ हे रॅडिकल मध्ये आहे. फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन करावं लागेल. त्याच्यासाठी मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बोथ साइडचा जर स्क्वेअर केला, या साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आणखी स्क्वेअर गायब होणार, म्हणजे वन प्लस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर असं लिहिणार आहे. इज इक्वल टू या साइडचा स्क्वेअर केला
तर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वायर होल रेस टू थ्री राहणार आहे. त्याच्यानंतर इथं डिनॉमिनेटरला डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर आहे, म्हणजेच याची पॉवर थोडक्यात निगेटिव्ह आहे, किंवा डिफरन्शियल कोएफिशियंटची टर्म्स फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, ती आपल्याला फ्री फ्रॉम फ्रॅक्शन करावी लागेल. यासाठी मला काय करता येईल बघा, थ्रू आउट डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर न मल्टीप्लाय करता येईल. मी इथं लिहितो मल्टीप्लाइंग थ्रू आउट बाय डी एक्स होल स्क्वेअर वी गेट. मी डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर न जर मल्टीप्लाय केलं, वन ला मी डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर न मल्टीप्लाय केलं, तर डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर मिळणार. प्लस या टर्मला मी डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर न मल्टीप्लाय केलं तर वन मिळणार, इज इक्वल टू या टर्मला डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर न मल्टीप्लाय केलं तर डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इन टू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल रेस टू थ्री राहणार आहे. आता इथं तुम्ही हे जे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल झालेलं आहे आणि फ्री फ्रॉम फ्रॅक्शन झालेलं आहे. आणि आता आपल्याला याची डिग्री फाइंड आउट करता येईल. हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म्स आहे ती डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे, म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे टू. आणखीन हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर थ्री असल्यामुळं याची डिग्री राहणार आहे थ्री. हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर थ्री आहे, म्हणून डिग्री आपण थ्री लिहिली. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत, डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर प्लस डीवाय बाय डी एक्स होल स्क्वेअर प्लस थ्री एक्स वाय इज इक्वल टू कॉस एक्स इन टू डीवाय बाय डी एक्स. आता या ठिकाणी हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म डीवाय बाय डी एक्स आहे, याची जी ऑर्डर आहे ती वन राहणार आहे, ऑर्डर वन असणार आहे. अँड डिग्री हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर टू असल्यामुळं डिग्री याची टू असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल ई रेस टू डीवाय बाय डी एक्स प्लस डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स. ई रेस टू डीवाय बाय डी एक्स प्लस डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यामध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे याची ऑर्डर मला मिळणार आहे वन. मात्र याची डिग्री नॉट डिफाइन असणार आहे. का बघा इथं, बट इट इज नॉट अ पॉलिनॉमियल, इट इज नॉट अ पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन, देअरफोर डिग्री इज नॉट डिफाइंड. डिग्री इज नॉट डिफाइंड. हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नाही, म्हणून याची डिग्री नॉट डिफाइंड आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू कॉस ऑफ डीवाय बाय डी एक्स प्लस थ्री. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यामध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळं या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर टू राहणार आहे. मात्र याची डिग्री नॉट डिफाइन असणार आहे. का नॉट डिफाइंड असणार आहे? इथं बघा कॉस ऑफ डीवाय बाय डी एक्स आहे,
म्हणजेच हे इक्वेशन जे आहे हे डिफरेंशियल इक्वेशन जे आहे ते पॉलीनोमियल डिफरेंशियल इक्वेशन नाही बट इट इज नॉट अ पॉलीनोमियल डिफरेंशियल इक्वेशन देयरफॉर डिग्री इज नॉट डिफाइंड डिग्री इज नॉट डिफाइंड ओके याच्याशिवाय आणखीन काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्या गोष्टी सुद्धा आपण बघूया डीवाय बाय डीएक्स आपण असंही लिहू शकतो वाय डॅश डी टू वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर हे आपण वाय डबल डॅश असं लिहू शकतो डी थ्री वाय अपॉन डीएक्स क्यूब हे आपण वाय ट्रिपल डॅश असं लिहू शकतो डी फोर वाय अपॉन डी एक्स रेस टू फोर हे आपण वाय फोर टाइम डॅश असं लिहू शकतो याचा अर्थ हे ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे ही सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे ही थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे ही फोर्थ डेरिव्हेटिव्ह आहे आता आपण ज्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन इज अ पॉझिटिव्ह इंटीजर हा कन्सेप्ट सुद्धा लक्षात ठेवा डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन इज अ पॉझिटिव्ह इंटीजर ओके आता ज्या बेसिक गोष्टी आपण पाहिल्या त्याच्या आधारे आपण एक्सरसाइज 6.1 सॉल्व करणार आहोत आपण ज्या बेसिक गोष्टी बघितल्या त्याच्या आधारे एक्सरसाइज 6.1 आपण सॉल्व करणार आहोत फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ इच ऑफ द फॉलोइंग डिफरेंशियल इक्वेशन इथं जे डिफरेंशियल इक्वेशन दिलेलं आहे त्याची आपल्याला ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायची आहे काय डिफरेंशियल इक्वेशन दिलेलं आहे बघा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू साइन एक्स आपण हे इक्वेशन एज इट इज कॉपी करू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू साइन एक्स आता हे डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन आहे देअरफोर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन देअरफोर आता हे फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन आहे इथं आपण डिग्री फाइंड आउट करणार आहोत डिग्री फाइंड आउट करत असताना हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म फाइंड आउट केली तर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर टू राहणार आहे आणखी हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर वन राहणार आहे त्यामुळे डिग्री वन राहणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय आहे बघा क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हे इक्वेशन ऍज इट इज आपण पहिल्यांदा लिहू क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आता हे डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये कारण इथं क्यूब रूट मध्ये 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर दिसत आहे हे क्यूब रूट जाण्यासाठी बोथ साईडचा क्यूब करावा लागेल म्हणजेच क्यूबिंग ऑन बोथ साइड्स
विकेट बोथ साइड चा जर क्यूब केला या साइड चा क्यूब केला तर क्यूब रूट कैंसल होईल आणखी राहणार आहे 1 प्लस dy बाय dx होल स्क्वायर असं मिळेल इज इक्वल टू या साइडचा क्यूब केला तर d2y अपॉन dx स्क्वायर होल क्यूब मिळणार आहे आता हे डिफरेंशियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन मिळालेला आहे देअरफोर द गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल and fraction therefore order याची मिळणार आहे 2 कारण या differential equation मध्ये highest order derivative ची term d2y upon dx square दिसते म्हणजे second order derivative ही जी term आहे ती highest order derivative आहे त्यामुळे याची order 2 मिळाली आणखी याची डिग्री म्हणजेच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर आहे त्याला आपण डिग्री म्हणतो त्यामुळे डिग्री याची 3 मिळणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा dy बाय dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy बाय dx याची आपल्याला ऑर्डर आणखी डिग्री फाइंड आउट करायची आहे या ठिकाणी हे जे गिवन इक्वेशन आहे ते मी प्रथमता एज इट इज लिहितो dy बाय dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy बाय dx इथं हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर इथं डिनॉमिनेटरला dy बाय dx दिसत आहे म्हणजे डिनॉमिनेटरला डिफरेंशियल कोएफिशिएंट दिसतो आहे म्हणजे हे फ्रॅक्शन फॉरमॅट मध्ये आहे हे फ्रॅक्शन नाहीस होण्यासाठी मला थ्रू आउट dy बाय dx ने मल्टीप्लाय करावं लागेल मी थ्रू आउट dy बाय dx ने जर मल्टीप्लाय केलं मल्टीप्लाइंग थ्रू आउट बाय dy बाय dx वी गेट इथं मी dy बाय dx ने मल्टीप्लाय केलं तर dy बाय dx होल स्क्वेअर होणार आहे इज इक्वल टू इथं मी dy बाय dx ने मल्टीप्लाय केलं तर 2 sin x प्लस 3 मिळणार आता हे डिफरेंशियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल आणखी फ्री फ्रॉम फ्रॅक्शन मिळालेला आहे देअरफोर द गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम radical and fraction therefore order of differential equation इथं highest order derivative 1 आहे कारण dy by dx दिसतं त्यामुळे order याची 1 राहणार आहे आणखीन degree highest order derivative ची power 2 आहे म्हणून याची degree राहणार आहे 2 okay next question क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा d2y upon dx square plus dy by dx plus x is equal to under root 1 plus d3y upon dx cube हे इक्वेशन as it is लिहू आपण d2y upon dx square plus dy by dx plus x is equal to under root 1 प्लस d3y अपॉन dx क्यूब आता हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर इथं अंडर रूट दिसत आहे म्हणजेच हे इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल नाही याला आपल्याला फ्री फ्रॉम रॅडिकल बनवावं लागेल म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स आपल्याला काय मिळणार बघा d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस x
या साइडचा स्क्वेअर केला इज इक्वल टू या साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट गायब होणार 1 + d3y / dx³ मिळणार. आता तुम्ही हे इक्वेशन जर ऑब्जर्व केलं तर हे फ्री फ्रॉम रॅडिकल आणखी फ्री फ्रॉम फ्रॅक्शन झालेला आहे. देअरफोर दी गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन. देअरफोर ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन याची ऑर्डर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d3y / dx³ दिसते म्हणजे ऑर्डर याची 3 राहणार आहे. आणखीन याची जी पॉवर आहे ती 1 दिसते. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मची पॉवर 1 आहे त्यामुळे याची डिग्री जी असणार आहे ती 1 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. d2y / dt² + dy/dt² + 7y + 5 = 0 हा क्वेश्चन मॉडिफाय केलेला आहे मी. टेक्स्टबुक मध्ये इथं एक्स दिलेला आहे, इथं व्हेरिएबल वाय आणखीन टी आहे त्यामुळे इथं वाय असणं आवश्यक होतं. एक्स चुकीचा आहे त्यामुळे आपण इथं हे मॉडिफाय करून वाय लिहिलेला आहे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज मी लिहितो d2y / dt² + dy/dt² + 7y + 5 = 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल आणखीन फ्री फ्रॉम फ्रॅक्शन आहे. दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन is free from radical and fraction. Therefore, order of differential equation, highest order derivative d2y / dt² आहे म्हणजे order याची 2 राहणार आहे. आणखीन degree हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची पॉवर इथं 1 आहे त्यामुळे डिग्री याची 1 राहणार आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. y(3'(whole² + 3y" + 3xy' + 5y) = 0 हे डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज लिहूया y(3'(whole² + 3y" + 3xy' + 5y) = 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आपण असंही लिहू शकतो. तुम्हाला माहिती आहे y(3')चा अर्थ आहे d3y / dx³. y(" अर्थ आहे d2y / dx² आणखीन y(" अर्थ आहे dy/dx. ओके याच्या आधारे हे मी असं लिहू शकतो d3y / dx³ + 3d2y / dx² + 3x dy/dx + 5y = 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन आहे. देअरफोर दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल and fraction. Therefore, order of differential equation, highest order derivative d3y / dx³ ये third order derivative highest order derivative आहे त्यामुळे याची order येणार आहे 3.
आणखी डिग्री डिग्री ऑफ डिफरेंशियल इक्वेशन हाईएस्ट ऑर्डर डेरिवेटिव च्या टर्म ची पावर 2 असल्यामुळे डिग्री येणार आहे 2. ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा d2y अपॉन dx स्क्वायर होल स्क्वायर प्लस cos ऑफ dy बाय dx इज इक्वल टू 0. तुम्ही हे डिफरेंशियल इक्वेशन जर ऑब्जर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे डिफरेंशियल इक्वेशन पॉलिनोमियल डिफरेंशियल इक्वेशन नाहीये. म्हणून मी इथे लिहितो सिन्स दी गिवन डिफरेंशियल इक्वेशन कॅनॉट बी एक्सप्रेस्ड cannot be expressed as polynomial differential equation. Therefore, degree is not defined. या differential equation मध्ये degree not defined आहे कारण given differential equation cannot be expressed as polynomial differential equation. Therefore, degree is not defined. मात्र याची order आपल्याला लिहिता येईल. याची order आहे highest order derivative d2y upon dx square आहे. त्यामुळे याची order राहणार आहे 2. Okay? Next question. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा 1 प्लस dy बाय dx होल स्क्वायर होल ब्रॅकेट ची पॉवर 3 बाय 2 आहे इज इक्वल टू 8 इनटू d2y अपॉन dx स्क्वायर. आता या ठिकाणी हे डिफरेंशियल इक्वेशन जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर हे फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये कारण इथं पॉवर 3 अपॉन 2 दिसते आहे या ब्रॅकेट ची 3 बाय 2 पॉवर दिसते आहे आणि ती त्यामुळे हे फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये. म्हणजे फ्री फ्रॉम रॅडिकल करण्यासाठी बोथ साइडचा मला स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट बोथ साइडचा जर मी स्क्वेअर केला तर इथं काय मिळणार आहे बघा 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर आणि या ब्रॅकेटचा ही राहणार आहे इज इक्वल टू 8 इनटू d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर राहणार आहे. आता या ठिकाणी हे जे डिफरेंशियल इक्वेशन आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल झालेलं आहे. देअरफोर दी गिवन differential equation is free from radical and fraction. Therefore, order of differential equation. Order याची इथं बघायचं highest order derivative d2y upon dx square आहे त्यामुळे याची order 2 राहणार आहे आणि हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर 2 असल्यामुळे याची डिग्री सुद्धा 2च राहणार आहे. डिग्री इज इक्वल टू 2. ओके नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा d3y अपॉन dx क्यूब होल रेस टू हाफ इनटू dy बाय dx होल रेस टू 1 बाय 3 इज इक्वल टू 20. हा क्वेश्चन मॉडिफाय केलेला आहे टेक्स्टबुक मध्ये इथं मायनस दिलेला आहे. हे जर मायनस घेतलं तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बायनॉमियल थेरमचा आधार घ्यावा लागेल. त्यामुळे इथं आपण मॉडिफाय करून इथं इनटू घेतलेला आहे मायनसच्या बदली. आता याची पॉवर हाफ आहे आणि याची पॉवर 1 बाय 3 आहे. हे डिफरेंशियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल करण्यासाठी याची मला 6th पॉवर करावी लागेल. टेकिंग
सिक्स्थ पावर ऑन बोथ साइड्स वी गेट इथं बघायचं याची सिक्स्थ पावर केली तर मला मिळणार आहे डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यूब होल रेस टू थ्री मिळेल. आणखीन याची सिक्स्थ पावर म्हणजे डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर मिळेल इज इक्वल टू 20 रेस टू 6 मिळेल. आता हे जे इक्वेशन आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल आणखीन फ्रॅक्शन झालेलं आहे त्यामुळं देअरफोर दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन देअरफोर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म डी थ्री वाय अपॉन डी एक्स क्यूब म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे याची ऑर्डर मला मिळणार आहे 3 आणि हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर 3 असल्यामुळं डिग्री मला मिळणार आहे 3 डिग्री इज इक्वल टू 3. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 10 या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन आपण आता पाहतो आहोत. एक्स प्लस डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर असं गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल नाही आहे. ते फ्री फ्रॉम रॅडिकल होण्यासाठी मला बोथ साईडचा स्क्वेअर करावा लागेल म्हणजेच स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स वी गेट बोथ साईडचा जर स्क्वेअर केला तर मला काय मिळणार बघा एक्स प्लस डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट काय होणार 1 प्लस डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर येणार. नेक्स्ट स्टेपला मी याचं एक्सपान्शन करतो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 एक्स इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर या साईडचं डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर आणि या साईडचं डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर कॅन्सल केलं तर इथं शिल्लक काय राहिलेलं आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन मिळालेलं आहे. देअरफोर दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन. देअरफोर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन याच्यामध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे याची ऑर्डर 2 राहणार आहे. आणखीन हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर 1 असल्यामुळं डिग्री मिळणार आहे 1. ओके तर आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स बघणार आहोत. एक्सरसाइज 6.2 पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.